मी एक पीडित शेतकरी म्हणून आमच्या वडीलपार जी शेती जी आलेली आहे आमच्या नशिबात ती करीत आलो. हे तांबटेपा आज हे सोन्यासारखं फळी याला काय भाव आहे पहा बरं. हा कुठं 700-800 रुपये कॅरेट होत, कुठं राहिलं काय? हे पा काय फळायला, पानं कमी फळ जास्त झालं. कुठं 150 रुपये कॅरेट द्यायचं यांना सोन्यासारखा माल सफरचंदावानी. प्लॉट किती आहे? अहो हा 1.5 एकर तांबटी आहे. आतापर्यंत तांबट्या 1,00,000 रुपयाच्या आसपास खर्च झाला. शेतकऱ्याच्या मडवच लाल कुळी येतो, बुरी येती, नागाळा येती, काय कमी वर आहे तांबट्या सांगा बरं तुम्ही. औषधाचा 2 दिवस म्हणून स्प्रे मारावं लागू राहिला, काय केलं पाहिजे? औषध आधी काय औषध दुकानदारात गेलं का रोग घ्यावा लागेल, त्याला काय काढून द्या त्या कंपनी उधार देत नाही, ब्रँड घ्या कंपनी त्यांना उधार देते ना आम्हाला, मग ती रोग घ्या कुठून द्यायची? ये पा बर फळ काय कमी झाड आहे ना, ये झाड औषधवा लिहायचे बंगले उरायले वर्षात बंगला होतो. ये पा तांबडी 4-4 गाड्या उरायल्या शेतकऱ्याचे आहे त्या गाडीला पेट्रोल नाही, काय केलं पाहिजे सांगा बरं तुम्ही. ये फळ कमी का आरक्षण झालं, या आरक्षणामुळे असं मॅटर झालं. संपामुळे ट्रान्सपोर्ट वाले संप, सगळे संप, शेतकऱ्याच्याच मुखंडी संप आहे आता. नाही आरक्षणाकडून काय अपेक्षा आहे? या सरकारनं हमी भाव द्यावा कमीत कमी, ते आरक्षण पावा काय त्याच. नाही तुम्हाला आरक्षण पाहिजे का शेतीमालाला भाव पाहिजे? शेतीमालाला भाव द्या ना आरक्षणाला द्या, आम्हाला शिक्षण तर सवलत द्या. आता तुम्ही लोणी पाहते कस काय भेटेल तुम्हाला? ये पा काय फळ आहे सरकार मराठी यायचं मुख्यमंत्री बामनाचा कसा जमायचा खेळ सांगा बरं तुम्ही. नाही तुम्हाला मुख्यमंत्री कसा वाटतो? काय करावा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. काय करावं डोकं बंद पडलो सांगा तुम्हीच. ये सोन्यासारखं प्लॉट आहे काय करायचं? मुख्यमंत्र्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? काय मुख्यमंत्र्याकडून काय अपेक्षा घ्यायच्या आणि काय करत्या? मुख्यमंत्री मराठा पाहिजे का बावन पाहिजे? नाही मराठाचा मुख्यमंत्री लागण आता काय घ्यायला मी शिका शरद पवार साहेब काही करी ना मराठ्याला आरक्षण भेटा ना मराठ्याला आरक्षण भेटा ना खायलाच काही भेटा ना काय केलं पाहिजे.